विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये यत्ता साळवी विषय मराठी यामधील जो आपला दहावा पाठ आहे सुगंधी सृष्टी या पाठाचा आज आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला त्यामधील आपण प्रश्न पहिला पाहूयात तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील प्रश्न आपण पाहूया तर एक एक खनच जणू उघडत चालला होता असे लेखकाने कशाला म्हटले आहे तर त्याचं उत्तर आहे पहा लेखकाने एकदा डब्यात मोगऱ्याचे कलम लावले त्यावर एक कळी मोहरली लेखक उत्सुकतेने पाहत होता मुगाच्या दाण्या एवढी ती कळी हळूहळू टपोर झाली संध्याकाळी कळीच्या कुंडीतली एक पाकळी बाजूला झाली थोड्या वेळाने दुसरी पाकळी मग तिसरी पाकळी येऊ लागली तेव्हा सुगंध पेटीचा एक एक खण जणू उघडत चालला होता असे लेखक म्हणतो त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते तर त्याचं उत्तर आहे बा निशिगंधाची डौलदार फुले हिरवेगार छडीवर ओळीने लागतात निशिगंध स्वभावाने लाजाळू नाही आपला रंग आपला गंध आपली आई तो लपवत नाही म्हणून निशिगंध आपले वैभव चवड्यावर उभे राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे तर त्याचं उत्तर आहे पहा गुलाबाचा रुबाब एकदम वेगळा आहे तो सगळे लाड करून घेतो गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही पाणी कमी किंवा जास्त चाल झाले त्याला सोसत नाही वेळच्या वेळी खत घालावे लागते गुलाबाच्या झाडाची पूर्ण निगा केली की प्रसन्नपणे ते असे फुलते की मनुष्य सगळे कष्ट विसरून जातो गुलाबाचे आकार रंग व गंध याला सीमा नसते त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात ई लेखकाला सकाळी पारिजातका खालून जाताना पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे का वाटते तर त्याचं उत्तर आहे पहा पावसाच्या पाण्याचा अंगावर शिडकावा झाला की पारिजातकाच्या निरीच्छ व रांगड्या झाडाला हिरवे रोमांच फुटतात बुंद्यापासून शेंड्यापर्यंत त्यावर सुगंधाची झुंबरे लटकतात साऱ्या भूमीवर या वृक्षांची उदारता अंथरलेली असते म्हणून सकाळी पारिजातका खालून जाताना लेखकाला पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे वाटते त्यानंतरचा आपण प्रश्न दुसरा पाहूया तर तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये लव प्रश्न पाहूयात आपण तुम्हाला कोणकोणती फुले जास्त आवडतात ती का आवडतात त्या उत्तर पाहूयात आपण मला मोगरा गुलाब व पारिजातक पारिजातक ही फुले जास्त आवडतात गुलाब तर फुलांचा राजच आहे त्याला डौल रंग व सुगंध मला आवडतो मोगऱ्याचा सुगंध तर लांबून घरात पसरतो त्याचा दरवळ मनाला अतिशय प्रसन्न करतो पारिजातकाची फुले मुद्दाम तोडावी लागत नाहीत अतिशय सुगंधित अशा या फुलांचा रोज सकाळी जमिनीवर सडाच पडलेला असतो म्हणून ती आवडतात तर पहा हे उत्तर तुम्ही लिहू शकता आपण हा प्रश्न पाहूयात तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे तर त्याचं उत्तर आहे पहा कायम फुलत राहणे दुसऱ्यांना सुवासाचे व सौंदर्याचे दान करत राहणे लोकांसाठी झिजणे परोपकार करणे असा अनमोल संदेश दिला आहे त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात या पाठात गुलाबाला राजेश्री तर निश्चिगंधाला गुलछडी म्हटले आहे का ते सांगा तर त्याचं उत्तर आहे पहा गुलाबाचे मिजास और आहे त्याचे खूप सोपस्कार पार पाडावे लागतात त्याच्या स्वाभाविक ऐटीमुळे त्याला राजेश्री म्हटले आहे निशिगंधाची डोलदार फुले हिरवागार छडीवर ओळीने टोकापर्यंत लागलेली असतात ती छडीवर फुलल्यामुळे निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात पारिजातकाचे फुल तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्ये लिहा तर पहा पारिजातकाची फूल तुमच्याशी बोलते अशी कल्पना करून तुम्हाला आठ ते दहा वाक्य लिहायचे तर इथं मी ते तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही लिहू शकता त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात खिळू या त्यामध्ये लव प्रश्न पाहूयात आपण खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा तर शब्द पाहूयात आपण बिराड त्याचं समानार्थी शब्द कुटुंब मोठी अवाढव्य सुवास याचा समानार्थी शब्द सुगंध कष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे श्रम त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा निरुपाय या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे उपाय पांढरा शुभ्र या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे काळे कुट्ट प्रसन्न या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे अप्रसन्न आणि उदार या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे कंजूस त्यानंतर आपण पाहूयात खालील शब्दाला दा प्रत्यय लागून तयार होणारे नवीन शब्द लिहा तर पहा दहा याला दहा प्रत्यय लावल्याच्या नंतर कोणता शब्द तयार होतोय दहा दहा पाच याला दहा प्रत्यय लावून कोणता तयार शब्द होतोय नवीन पाच दहा तर एक याला दहा प्रत्यय लावल्याच्या नंतर एकदा शंभर याला दहा प्रत्यय लावल्यानंतर शंभर दहा आणि हजार याला दहा प्रत्यय लागून तयार होणारा नवीन शब्द कोणता आहे हजार दहा तर नंतरचा प्रश्न आपण पाहूयात डौल डौलदार यासारखे दार प्रत्यय लागणारे लागलेले आणखी शब्द लिहा तर त्याचं उत्तर आहे पहा आईटदार डेरेदार रुबाबदार आणि ढंगदार त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा अ पाहूयात आपण घसघशीत तर त्याचा वाक्यात उपयोग पाहूयात आपण मेहनत केल्यामुळे पवन शेटला धंद्यात यावेळी घसघशीत नफा झाला त्यानंतर आ रांगडा गोकुळ पहिलवान शरीराने रांगडा आहे उदारता उदारता हा माणसाचा सद्गुण आहे टिपून मारणे पोलिसांनी दरोडेखोरांना टिपून मारले तर पहा हे जे शब्द आहेत त्याचा वाक्यात उपयोग इथं दिलेला आहे त्यानंतर पाहूयात आपण उपप्रश्न या पाठात रंगांच्या अनेक छटा आल्या आहेत उदाहरणात पांढरा तपतकीत पांढरा पांढरे शुभ्र पांढुरका याप्रमाणे तुम्हाला माहीत असलेल्या रंगाच्या विविध छटा लिहा तर पहा हिरवा या रंगाच्या विविध छटा पाहूयात आपण हिरवा कंच हिरवागार हिरवट त्यानंतर लाल लालसर लाल भडक लाल लाल, लाल, लाल। काळा काळभोर काळसर काळपट त्यानंतर पिवळा पिवळसर पूर पिवळट पिवळा जर्द ह्या आहेत या, या रंगाच्या वेगवेगळ्या छटा त्यानंतर आपण पाहूया तर खालील शब्द पहा वास वात्सव्य वास गंध उच्चार एकच असलेले पण अर्थ भिन्न असलेले शब शब्द माहीत करून घ्या लिहा त्याचे अर्थ समजून घ्या तर पहा त्याचा उच्चार एकच आहे पण त्याचा अर्थ काय आहे भिन्न आहे तर पहा तीर म्हणजे बाण आणि तीर म्हणजे किनारा पाणी जल आणि पाणी म्हणजे तेज मान आदर मान म्हणजे शरीराचा अवयव बोट म्हणजे होडी आणि बोट म्हणजे शरीराचा आवय तर हे आहेत असे शब्द आहेत की त्याचा उच्चार एकच असे आहे पण त्याचा अर्थ कसा आहे भिन्न असलेले हे काय आहेत शब्द आहेत तर पहा अशा प्रकारे आपण आपला जो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपला जो दहावा पाठ आहे सुगंधी सृष्टी या पाठाचा आपण या व्हिडिओमध्ये सध्या पाहिला तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद